कर्जत जामखेड MIDC प्रकरणामध्ये नीरव मोदीची एंट्री झाली. प्रस्तावित जमीन नीरव मोदीची असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे आमदार राम शिंदेंनी केलाय. त्यामुळे आता राम शिंदेंविरुद्ध रोहित पवार असा सामना रंगलाय. पाहूयात. कर्जत MIDCत नीरव मोदीची एंट्री. राम शिंदेंच्या दाव्यानं मोठी खळबळ. पुन्हा एकदा नीरव दीपक मोदी, नीरव दीपक मोदी, गट नंबर 58 आणि 59. MIDC वरून शिंदे पवार सामना. कर्जत जामखेड मध्ये MIDC सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका घेतली. रोहित पवारांनी भर पावसात उपोषण करून सरकारचं या विषयाकडे लक्ष वेधलं. पण भाजपचे आमदार राम शिंदे यांनी MIDCच्या जमिनीबाबत खळबळजनक दावा केलाय. ही जमीन नीरव मोदीची असल्याचा दावा शिंदेंनी केलाय. पुन्हा एकदा नीरव दीपक मोदी, नीरव दीपक मोदी, गट नंबर 58 आणि 59. आणि म्हणून सभापती महोदया, पुन्हा एकदा नीरव दीपक मोदी व इतर गट नंबर G1, G2 आणि G3 अशा पद्धतीचे जे उद्योजक आणि इन्व्हेस्टर जे कवडी मोल किमतीने तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात. राम शिंदेंच्या भाषणामध्ये ते असंही बोलले की जमिनी नीरव मोदी वगैरे यांनी घेतल्या. अहो, नीरव मोदी आता बाहेर गेलेत. घेतल्या असेल तर तुम्ही बघा, खोलात जावा, कुणी जमिनी घेतला हा तुमचा विषय, तो तुम्ही करा. पण अरे, टप्प्याटप्प्याने पुढे तरी जाऊया आपण. माझी जमीन तिथं असेल, मी घेतली असं तुमचं म्हणणं असेल, शोधा. मी काय त्या लेवलला जाणारा व्यक्तिमत्व नाही. जमिनीबाबत सखोल चौकशी करण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलंय. जो नवीन एक मुद्दा शासनाच्या समोर आलाय आणि विशेषतः MIDCच्या समोर आलाय की नीरव मोदीनं देखील तिथं जमीन घेतलेली आहे. आता हा नीरव मोदी कोण आहे, जो लंडनला गेला तो आहे की इथला स्थानिक आहे, ही देखील माहिती आम्हाला घेतली पाहिजे. कारण नीरव मोदी जर या ठिकाणी जमीन घेत असेल आणि ती जागा तो पळून गेल्यानंतर आम्ही जर शासन घेणार असू तर ते कितपत योग्य आहे याच्यावर देखील अभ्यास करणं गरजेचं आहे, चौकशी करणं गरजेचं आहे. MIDCच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या दरम्यान रोहित पवारांनी सरकारला धारेवर धरलं. कर्जत जामखेड मतदारसंघातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, कर्जत तालुक्यातील पाटेगाव खंडाळा या ठिकाणी नियोजित MIDC प्रस्तावित आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली आहे, केवळ अधिसूचना काढणं बाकी आहे. सरकार बदलल्यानं श्रेयवादातून परवानगी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. MIDCची जमीन नीरव मोदीची असल्याचा दावा करत राम शिंदेंनी खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत असून अजित पवारांकडे अर्थखात्याची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत झालेल्या आरोपांना खोडून काढत MIDC खेचून आणण्यात रोहित पवारांना यश येणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.